नीति माननीय हेमंत टकले साहब आपले सरचिटनीस माननीय रविंद्र पवार साहब महाराष्ट्र प्रदेश युवक चे अध्यक्ष मेहबूब शेख या ठिकाणी उपस्थित असणारे संदीप बेडसेजी मिलिंद नावाड साहेब आपले ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे प्रदेश आम आदमी पक्षाच्या शेतकरी संघटनेत काम करत होता ते आपले प्रदेशचे अध्यक्ष बिपिन चंद्रकांत पाटील त्यांच्याबरोबर प्रवेश केलेले वेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष काही तालुक्यांचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या सर्वांना या ठिकाणी माननीय बिपिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं. संदीप बेडसे साहेबांनी पुढाकार घेतला. संदीप बेडसेंना मी विचारलं की आम आदमी हा तसा आता अलीकडे राष्ट्रीय स्तरावर आपला मित्रपक्ष व्हायला लागलाय त्यामुळे आम आदमीतनं लोकांना घ्यायचं असेल तर आपल्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता लागेल. संदीप बेडसेंनी सांगितलं की काही काळजी करू नका सगळे आपल्या भागातलेच आहेत आणि फार आता काही लांबड लावू नका आपला प्रवेश करून घ्या आणि मग कधीतरी आम्ही पवार साहेबांना जाऊन भेटतो. आणि म्हणून आजचा दिवस आपण निश्चित केला. बिपिन पाटील आम आदमी पक्षाचे शेतकरी संघटना चालवत आहेत. तुम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्ष दोन वर्ष तीन वर्षात काम करत आलेले आहात. आपल्या सर्वांना मी काही प्रश्न विचारले त्याचा मूळ हेतू हा होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्याची पार्श्वभूमी कळावी म्हणून. आपण सगळे शेतकऱ्यांच्या घरातली मुलं आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारं सरकार महाराष्ट्रात आज आहे. शेतकऱ्यांची ताकद संघटित झाली तर या महाराष्ट्राच्या सत्तेला आपण धक्का लावू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये अनेक नैसर्गिक आपत्तींना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी वर्षभरात तोंड दिलं. सरकारकडून वर्षभरापूर्वी झालेल्या घोषणांचे पैसे आता थोडे बहुत मिळायला लागले. सरकारने घोषणा करायच्या पण पैसे द्यायचे नाही. विलंबाने आलेल्या मदतीला फारसा अर्थ राहत नाही. माणूस आपला संसार पुन्हा सावरतो वर्ष सहा महिने वाट कुणाची बघत नाही. मदत झाली तर त्या महिन्याभरात झाली मदत तर थोडी बहुत त्याचा शेतकऱ्याला उपयोग होतो. आजही महाराष्ट्राच्या एका भागामध्ये संततधार आहे आणि दुसऱ्या भागात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं दैन्य हे आपल्याला कायम आपल्या नशिबी आहे अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आणि त्यातून गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील आता वाढलं. एक काळ असा होता शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागल्यात म्हणून देशाच्या पंतप्रधानांना यवतमाळला घेऊन पवार साहेब आले आणि त्यानंतर यवतमाळच्या चार पाच जिल्ह्यामध्ये जवळपास 6,000-7,000 कोटी रुपये त्यावेळी 2004 सांगतोय मी आज 24 मध्ये आपण म्हणजे 23 20 वर्षापूर्वी पवार साहेबांनी एक पॅकेज दिलं आणि तेव्हाचे 6,000-7,000 कोटी म्हणजे आत्ताचे 20-25,000 कोटी असतील आणि शेतकऱ्यांच्या साठी शेततळ्यापासून अनेक योजना दुष्काळात ज्या भागात आहे आत्महत्येचं प्रमाण ज्या भागात आहे
त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पवार साहेबांनी काही धोरणं आखली, त्यातला तो एक प्रयत्न होता। आज देशामध्ये काय परिस्थिती आहे, लोक हजारोच्या संख्येने दिल्लीला वेढा घालतात, 700-800 शेतकरी उपोषणाला धरणाला बसलेले मृत्युमुखी पडतात, पण सरकारमध्ये बसलेले लोक त्यावर अवाक्षर काढत नाहीत। मणिपूरचा मगाशी उल्लेख केला, मणिपूरच्या घटनेची लोकसभेमध्ये चर्चा करायला पंतप्रधानांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी केली, तर त्या संसदेच्या सदस्याला निलंबित करण्याचं देखील काम सभागृहात होतं आणि त्यामुळं देशातली जनता अस्वस्थ आहे, देशातला शेतकरी अस्वस्थ आहे, देशातल्या महिला असुरक्षित आहेत, देशात कधी कोणावर कोणता अत्याचार होईल, कोणावर कोणता प्रसंग येईल याची काही शाश्वती राहिली नाही आणि यंत्रणा आपल्या मदतीला येतील का याची पूर्ण शंका सामान्य माणसाला आज मनात आहे। अशा अतिशय विचित्र परिस्थितीत भारताची मानसिकता जायला लागलेली आहे आणि या मानसिकतेतून देश बाहेर काढायचा असेल तर आपण अधिक ठामपणाने शरद पवार साहेबांच्या मागे उभा राहून महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला ठामपणाने पवार साहेबांच्या मागे उभा राहण्याचं काम करावं लागेल। मला बिपिन पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे, अतुल झोपाटे सगळेच मान्यवर तुम्ही आलेले आहात, तुम्ही आज अतिशय क्रुशल वेळी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचा निर्णय केला आणि तुमचं स्वागत करणं आणि तुम्हाला बळ देणं, ताकद देणं, तुम्हाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी चांगल्या पद्धतीनं करून घेणं हे काम आम्ही नक्की करू। आपण शेतकरी संघटनेचे त्या त्या ठिकाणी काम करताय, आम आदमी पक्षात आमचा जर शेतकरी संघटनेचा तिथं प्रमुख नसेल तर तुमचे शेतकरी संघटनेचे स्थानिक जिल्हाध्यक्षांची चर्चा करून तुमचा जो माणूस तिथं आहे त्याला राष्ट्रवादीची जबाबदारी देता येते का हे बघायचं काम आम्ही करू। त्यासाठी तुमचे सगळ्यांचे फोन नंबर वगैरे जाताना आम्हाला द्या, आमचे रवींद्र पवार साहेब चौकशी करतील की कोणत्या जिल्ह्यात आमचे पदाधिकारी नेमलेले आहेत, नेमलेले असतील तर त्यांच्याबरोबर तुम्हाला का जोडून द्यायचं काम करू। जर शेतकरी संघटना म्हणून म्हणजे कृषी किसान सेल म्हणून आमचा जो सेल आहे त्यामध्ये जर नेमलेले नसतील तर तुम्हाला जबाबदारी देण्याचं काम देखील आम्ही करू। त्यासाठी रवींद्र पवार साहेब सगळीकडे जरा थोडीशी माहिती घेतील, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, काम करणाऱ्याला प्रोत्साहन आणि काम करून जो पुढे येईल त्याला हात देऊन त्याला अधिक बळकटी देण्याचं काम आमचा पक्ष करतो। तुम्ही घरात बसला आणि अपेक्षा केली आता मी आम आदमी पक्षातनं राष्ट्रवादीत गेलोय आता पक्षाने मला विचारलं पाहिजे तर कदाचित गल्लत आमच्याकडून होऊ शकते, त्यामुळे तुम्ही पुढे आलं पाहिजे, तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे, तुम्ही तुमचं प्रभाव क्षेत्र दाखवलं पाहिजे, तुमचा प्रभाव दिसायला लागला तर पक्ष नक्की तुम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम करेल हा विश्वास मी आज या निमित्ताने देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुम्हाला आणण्यासाठी संदीप बेडसे यांनी पुढाकार घेतला, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो। तुम्ही सगळे बहुतेक सगळे हे जळगाव नाशिक अगदी नंदुरबार पर्यंत यवतमाळ जळगाव बुलढाणा सिंदखेडा वगैरे ह्या सगळ्या भागातनं आज इथं पाऊस असताना आला, मला याची जाणीव आहे की पावसात इथे येणं सोपं नाही आहे, प्रचंड पाऊस चालू आहे, परत जातानाही तुमची आबाळ होईल, लक्षवेधी सूचना आणि सभागृहात चालू असल्यामुळे मला थोडासा यायला वेळ झाला, पण तरी देखील तुम्ही या ठिकाणी थांबला, तुम्हा सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला एवढाच विश्वास देतो की तुमच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट झाली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खांद्याला खांदा लावून आपण काम करूया। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करून